येशूचे वापस येणे। सुमारे 2000 वर्षापासून सगळ्या जगात अधिकाधिक लोक येशू ख्रिस्ताची सुवार्ता ऐकत होते। मंडळीची वाढ होत हाय। येशूने वायदा केला की तो युगाच्या शेवटी परत या पृथ्वीवर येणार हाय। जरी तो अजून आला नाही हाय, तरी तो आपल्या वायद्याले पूर्ण करीन। आपण येशूच्या येण्याची वाट पाहत आहोत। देवाची अशी इच्छा आहे की आपण पवित्र अन त्याचा आदर करणारे जीवन जगावे, जे पवित्र आहे अन जे त्याचा आदर करतात। जेव्हा येशू पृथ्वीवर राहत होता तेव्हा त्याने म्हटलं की माझे शिष्य सगळ्या जगात जाऊन लोकायले देवाच्या राज्याच्या बाऱ्यात शुभ संदेश प्रचार करतील, अन तेव्हा शेवट येणार। खूप साऱ्या जातीच्या लोकांनं आज पण येशूच्या बाऱ्यात ऐकले नाही। स्वर्गात वापस जाण्याच्या पहिले येशूने ख्रिस्ती लोकायले म्हटलं की ज्या लोकायनं सुवार्ता ऐकली नाही अशा लोकायले सुवार्ता सांगा। त्याने म्हटलं जा अन सगळ्या जातीच्या लोकायले शिष्य बनवा, काऊन की आता कापणीसाठी वावरातले धान तयार झाले हाय। येशूने हे पण म्हटलं कोण्या माणसाचा सेवक आपल्या मालकापेक्षा मोठा नाही होत। या जगातल्या लोकायनं माया तिरस्कार केला, यामुळे ते तुम्हाले पण सतावतीन अन मारतीन। या जगात तुम्हाले सताव राहणार, पण मजबूत बना, काऊन की मी सैतानाले हरवले हाय जो या जगावर शासन करते। जर तुम्ही आखरी पर्यंत मायाला विश्वासात स्थिर राहसान तेव्हा देव तुम्हाले वाचवणार हाय। येशूने आपल्या शिष्याले हे समजण्यासाठी एक गोष्ट सांगितली, जेव्हा जगाचा शेवट होतो तेव्हा लोकायच्या सोबत काय होणार। त्याने म्हटलं कोण्या माणसाने आपल्या वावरात चांगल्या बिया पेरल्या, जेव्हा तो झोपला होता तेव्हा त्याचा शत्रू आला अन त्याने गव्हाच्या चांगल्या बियामध्ये जंगली बिया पेरल्या अन तो चालला गेला। जेव्हा त्या बियाले अंकुर फुटू लागले तेव्हा त्याच्या शेवकाईनं त्या मालकाले म्हटलं, हे स्वामी, तुम्ही तर आपल्या वावरात चांगल्या बिया पेरल्या होत्या, पण त्यामध्ये जंगली झाडे कसे आहेत। तेव्हा त्या मालकाने उत्तर दिले, फक्त मायाले शत्रूस हे पेरू शकतात। ह्या मायाला कोणता तरी शत्रू आहे ज्याने हे पेरले असावे। तेव्हा त्याच्या सेवकाईनं आपल्या मालकाले म्हटलं, काय आम्ही हे जंगली झाडे उपटून टाकू। तेव्हा मालकाने म्हटलं, नाही, जर तुम्ही असे करसान तर काही गव्हाचे झाडे पण उपटून टाकसान, कापणी पर्यंत वाट पहा, मग जंगली झाडायले गड्ड्यात एकत्र करा, मग तुम्ही ते जाळू शकता, पण गव्हाले माया कोठारामध्ये साठवून ठेवा। शिष्याले हे गोष्ट समजली नाही, म्हणून त्याने येशूले परत समजावून सांगायला विनंती केली। येशून म्हटलं, ज्याने चांगल्या बिया पेरल्या आहेत तो व्यक्ती ख्रिस्ताचे प्रतिनिधित्व करते अन वावर जगाचे प्रतिनिधित्व करते। चांगल्या बिया देवाच्या राज्यातील लोकायचे प्रतिनिधित्व करते, जंगली बिया त्या सैतानाचे प्रतिनिधित्व करते, त्या माणसाचा शत्रू सैतानाचे प्रतिनिधित्व करते। ज्याने जंगली बिया पेरल्या आहेत अन कापणी या जगाच्या अंताची प्रतिनिधित्व करते, अन कापणी हे देवाच्या देवदूताचे प्रतिनिधित्व करते हाय। जेव्हा जगाचा शेवट होईन तेव्हा देवदूत त्या सगळ्या लोकायले एकत्र करीन। जे सैतानाचे आहेत त्याले देवदूत खूप गरम आगीत फेकून देईन, तर ती लोकायले खूप त्रास होईन अन ते रळतीन अन दात खाणे असे करतीन। पण जे धर्मी लोक आहेत त्याने येशूचे अनुकरण केले तर ते लोक देवाच्या राज्यात सूर्यासारखे चमकतील। येशूने हे पण म्हटलं, या जगाचा अंत होण्यापूर्वी तो या पृथ्वीवर परत येईन, जसा तो स्वर्गात गेला तसाच तो परत वापस येईन। तेव्हा त्याच्यापाशी एक वास्तविक शरीर असणार अन तो अभायातून ढगावर बसून येणार। जेव्हा येशू वापस येतो तेव्हा जे ख्रिस्ती लोक मेलेले आहेत ते परत जिवंत होतील, तेव्हा ते लोक त्याला अभायात भेटतील। तेव्हा जिवंत असलेले ख्रिस्ती लोक ते अभायात उचलल्या जातील अन ते त्या ख्रिस्ती लोकायबरोबर सहभागी होतील। जे मेलेल्यातून जिवंत झाले आहेत ते सगळे येशूच्या सोबत राहतील। त्याच्यानंतर येशू आपल्या लोकायबरोबर राहणार। जेव्हा ते सोबत राहतील तेव्हा त्याला नेहमी शांती मिळणार आहे। येशूने आपणावर विश्वास करणाऱ्याले हरेक जणाला एक मुकुट देण्याचे आश्वासन दिले आहे। ते नेहमीसाठी देवाच्या सोबत हरेक वस्तूवर शासन करतील, त्याच्यापाशी सिद्ध शांती असणार आहे। पण देव त्या सगळ्याचा न्याय करणार। जो येशूवर विश्वास करत नाही तो त्याले नरकात टाकीन, तती ते रडतीन अन दात खातीन अन नेहमी त्याले त्रास राहणार आहे। कधी न हिजणारी आग त्याले जाळून टाकीन अन किडे त्याले नेहमी खात राहतीन। जेव्हा येशू परत येईन त
तवा तो पूर्णपणे सैतानाच्या राज्याले नाश करून टाकीन, तो सैतानाले नरकात टाकीन, तती सैतान नेहमीसाठी जळत राहीन। त्या सगळ्या संग जैन देवाच्या आज्ञेले मानण्यापेक्षा त्याने सैतानाच्या मांग जायचा निश्चय केला। काऊन की आदम अन हवेने देवाच्या आज्ञेचे उल्लंघन केल्यामुळे पाप या जगात आले। तवा देवाने त्याले श्राप दिला आणि त्याले नाश करण्याचा निश्चय केला। पण एक दिवस देव परिपूर्ण असे नवीन अभाय अन नवीन पृथ्वी बनवणार आहे। येशू अन त्याचे लोक नवीन पृथ्वीवर राहतील अन तो नेहमीसाठी सगळ्या वस्तूवर राज्य करणार। तो लोकांच्या डोळ्याले आसू पुसणार। आता कोणी पण दुखी राहणार नाही, ते रडतील नाही, ते बीमार होतील नाही, ते मरतील नाही, अन तती काही पण वाईट होणार नाही। येशू आपल्या राज्यावर न्यायाने अन शांतीने शासन करणार। तो नेहमीसाठी आपल्या लोकांच्या बरोबर राहणार आहे।